करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना शासनाकडून प्रभावी अशा उपाययोजना झालेल्या नाहीत, त्यामुळे तालुक्यातील विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी करमाळा तहसील कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढण्यात आला. सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मिळून हा मोर्चा काढलाय. करमाळा तालुक्यातील जनतेच्या वतीनं पोथरे नाका महात्मा गांधी पुतळ्यापासून ते तहसील कार्यालय करमाळा या मार्गावरून हा हलगीनाद मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्याच्या वतीनं शासनाकडे पुढील मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये गाव तेथे टँकरने पाणी पुरवठा तत्काळ सुरू करावा, वाड्या वस्त्यांवर पाण्याची सोय करण्यात यावी, गाव तेथे चारा छावणी सुरू करावी, तसेच चारा छावणीच्या अटी व नियम शिथिल करण्यात यावे, रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करावीत, शासनाकडून सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, रब्बी हंगामातील दुष्काळी निधीच्या शासनाच्या यादीत करमाळा तालुक्याचा समावेश करण्यात यावा, तसेच सध्या चालू असलेले कुकडीचे आवर्तन मागे सहित घेऊन सर्व पाझर तलाव भरण्यात यावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. दुष्काळ तुम्हाला सांगतो, आज आहे उद्या दुष्काळ नसणार आहे, 15-30 आठवड्याने पाऊस पडणार आहे, परंतु त्या ठिकाणी आमचे पीक तुम्हाला सांगतो जोमाने पुन्हा येणार आहे. आमची तुम्हाला सांगतो चूल बंद पडलेली नाही, परंतु बंद पडलेल्या कामगाराची चूल तुम्हाला सांगतो कुणी पेटवायची. त्या पोराने मला रडत रडत सांगितलं, अण्णा म्हणला 2 वर्षापूर्वी वडील वारले, वारायच्या अगोदर वडिलांनी सांगितलं होतं की बाबा 2-2.5 वर्ष झालं तुझा पगार नाही, मी या ठिकाणी किराण दुकान बारकं चालवतोय, तू किराण दुकान चालव, नोकरीचा राजीनामा दे, मी काय थोडंफार माझ्यापाशी 50-60 हजार रुपये मी साचून ठेवले, त्याच्यातून थोडा थोडा माल आज आणि गावात किराणा माल चालू कर. तालुक्यात 1,85,000 जनावर आहेत, शासनाने सोय केली 3,500 जनावरांची छावण्या सुरू झाल्यात 12, त्यातल्या 6 छावण्या बंद, 300-400-500 जनावर एकेका छावणीत आहेत. आणि बाजूला जर आपण नगर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर नगर जिल्ह्यात कालचा आकडा आहे, 1780 छावण्या नगर जिल्ह्यात चालू झाल्या आहेत, एकट्या जामखेड तालुक्यात 70 छावण्या आहेत, त्या ठिकाणच्या जामखेड तालुक्यातल्या छावण्यात आजपर्यंत जवळपास 1,35,000 जनावरांची त्या ठिकाणी सोय झालेली मित्रांनो, आणि करमाळा तालुक्यात 3,500 जनावरांची सोय झाली. तर पाणी कोर्टी प्रादेशिकवरून आणावं लागतं. अहो शेजारच्या गावामध्ये सगळं विहिरीला पाणी, परंतु ह्या सरकारला विहिरी अधिग्रहण करायला सगळं टाईम नाही आणणार. ह्या प्रशासनाने विहिरी असल बोर असल अधिग्रहण केलं पाहिजे, त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून तुमचा खर्च बी कमी होईल, यातनं आपण पाण्याची सोय केली पाहिजे. कारखान्याचे प्रश्न असतील, अजिनाथ असन, मकाई असन, भैरुनाथ असन, कमलाई बी असन, दादा सहकार्य कारण पोलीस बांधव या आपल्यासारखे शेतकऱ्याची पोर आहेत. पोलीस बांधवाला माझी एकच विनंती, तुम्ही तुमचं काम करा, कारण तुम्हाला ड्युटी बजावणं तुमचं कर्तव्य आहे, आणि आमचं कर्तव्य आम्ही परत पार पाडतो. आज बघितलं तर दुष्काळाने आपला कारमा वरपूर निघत असताना कुणाला आमदार व्हायचे, कुणाला खासदार व्हायचे, कुणाला पाणीदार आमदार व्हायचे, रोड किंग व्हायचे. अरे आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न तुम्ही लढा, मग आमदार व्हा. अरे शेतकरी वर पडतो. त्यांनी आजपर्यंत आपल्या सगळ्या कुटुंबावर आणि आपल्यावर नामुष्की ओढण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या ज्या वेळेस आपल्या कुटुंबावर अशी परिस्थिती येते, त्या टायमाला आपण कुठलाही विचार न करता रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतलीच पाहिजे. आणि यासाठी आज दसद आनंदांनी ऍडव्होकेट राहुल सावंत आणि सर्व पदाधिकारी आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे पाणी ते माणसी 20 लिटर पाणी देत आहेत, परंतु ते 20 लिटर पाणी प्रत्येक माणसाकडेच मिळत नाही. कारण तुम्ही जे माणसं धरले तर वाडी वस्तीवरचे माणसं तसेच राहतात. जर वाडी वस्तीवर टँकर गेला तर गावातल्या माणसांना पाणी मिळत नाही, तर ते 20 लिटर वरनं तुम्ही ते 100 लिटर पाणी करावे अशी आमची प्रमुख मागणी. आणि 100 लिटर प्रमाणे लोकसंख्येनुसार गावागावात ते पाणी मिळालं पाहिजे.